कोल्हापूर महापालिकेनं सुधारित पूर रेषेची अंमलबजावणी आजपासून सुरू केली आहे त्यामुळे नव्या पूर रेषेत येणाऱ्या खुल्या जागांवर यापुढं बांधकाम परवाना दिला जाणार नाही त्या भागात कोणताही विकास करता येणार नाही पंचगंगा नदीपासून निळ्या रेषेत येणाऱ्या सर्वे नंबरची यादी नगर रचना विभागानं शनिवारी प्रसिद्ध केली आहे पण अजूनही सुधारित पूर रेषा निळी रेषा याबद्दल नागरिकांमध्ये पुरेशी माहिती नाही पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीलगत निळी आणि लाल पूर रेषा आखणी करून त्याचे नकाशे शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेत कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीलगत असणाऱ्या अंतिम निळ्या रेषेमधील निश्चिद्ध क्षेत्रातील सर्व्हे नंबर प्रसिद्ध केलेत त्यामुळे आता पंचगंगा नदीपासून अंतिम निळी रेषा क्षेत्रात कोणताही विकास परवाना दिला जाणार नाही पूर रेषा नकाशात न्यू पॅलेस परिसर जयंतिनाला पंचगंगा घाट परिसर कसबा बावडा कदमवाडी भोसलेवाडी जयंतिनाला इथला जो भाग येतो किंवा जे सर्व्हे नंबर दाखवले गेले आहेत तिथं आता नव्यानं बांधकाम परवाने मिळणार नाहीत ज्यांची बांधकामं निळ्या रेषेच्या आत आहेत आणि ज्यांचं प्रॉपर्टी कार्ड भोगवटा प्रमाणपत्र आहे अशा बांधकामांना कोणताही धोका नाही मात्र नव्यानं बांधकाम करायचं असल्यास त्यांना पाटबंधारे विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे दोन हजार पाचच्या महापुरानंतर इमारतीचं पार्किंग विशिष्ट फुटांपर्यंत उचलून बांधकामांना परवानगी दिली गेली होती पण काही ठिकाणी नकाशावरील पार्किंग वेगळं आणि जागेवरील स्थिती वेगळी आहे पार्किंगच्या जागेत दुकानगाळे काढले गेले भराव टाकून गुंठेवारीत बांधकाम झाल्यानं यंदाचा महापूर विनाशकारी ठरला निम्म कोल्हापूर शहर पाण्याखाली गेलं त्यामुळे नव्यानं निळी आणि लाल पूर रेषा निश्चित करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी होतीये आता पाटबंधारे विभागानंच पूररेषा निश्चित करून सर्व्हे नंबरही प्रकाशित केलेत। आहेत त्यामुळे आता निळ्या रेषेत नव्यानं बांधकामाला परवानगी न देण्याचा निर्णय घेतलाय पण महापालिकेच्या नगररचना रचना विभागानं त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं गरजेचं आहे